सेंद्रिय पद्धतीची शेती करून डाळिंबाच्या माध्यमातून युवा शेतकऱ्यांनी मिळवले लाखोचे उत्पन्न. भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेती हा इथल्या शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय. परंतु बदलत्या पावसाच्या चक्रामुळे शेतकरी आणि शेती संपावर जाते की काय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पण या प्रश्नाला छेद देण्याचा प्रयत्न करून आत्मविश्वासाला कष्टाची साथ देत खानजोडवाडी तालुका आटपाड येथील हनुमंत नारायण मगर या युवा शेतकऱ्यांनी पंचक्रोशीतच नाही तर संपूर्ण मानदेशी पट्ट्यातील आटपाडीसह सांगोला विटा खानापूर तासगाव इत्यादी शेतकऱ्यांना आदर्श वाटेल अशी शेती आपल्या शेतीतून लाखो रुपयाचे डाळिंबाचे उत्पन्न मिळवले आहे. कळे तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु या तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पुजलेला असताना याच तालुक्यातील खानजोडवाडी येथील मगर कुटुंबियांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे त्यांना लाखोचं उत्पन्न मिळणार आहे. त्यांनी कशा पद्धतीने शेती केली त्या संदर्भात आपण त्यांना विचारूया. मी हनुमंत नारायण मगर. मी गेली 3-4 वर्ष रासायनिक शेती करत होतो आणि यावर्षी माझा ओळख सांगोलचे समृद्ध राजलक्ष्मी ऑर्गनाईजचे मालक अजय इंगोले यांच्याशी झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी यावर्षी सेंद्रिय शेती करण्याचा विचार केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आत्ता ही जी बाग आपण बघितली ही पूर्णतः रासायनिक पद्धतीने केलेली आहे. त्यांची बरीचशी खतं मी वापरली त्याचा खूप फायदा झालेला आहे. फळधारणीच्या बाबतीत पण खूप फायदा झाला आणि नंतर साईजला वगैरे खूप फायदा झाला आणि याचा मला अतिशय चांगला उपयोग हा झाला की माझं हे डाळिंब रेसिड्यू फ्री डाळिंब झालेलं आहे आणि युरोपच्या बाजारपेठेत आमच्या मानदेशातलं दुष्काळी भागातलं डाळिंब जाणार आहे. याच्यातून मला लाखोचा फायदा होतो आहे. माझ्या शेतकरी बांधवांना तरुण शेतकऱ्यांना सांगणं आहे की बाबांनो तुम्ही रासायनिक शेतीच्या पाठीमागे न लागता सेंद्रिय शेतीच्या पाठीमागे लागा. आपली माती पण व्यवस्थित राहते शेत व्यवस्थित राहते आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. आणि माझं अनेक असं सांगणं आहे की बाबा तुम्हाला जर मार्गदर्शन हवे असेल प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही अजय इंगोले यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांची समृद्ध राजलक्ष्मी ऑर्गॅनिक आपल्या सेवेसाठी कायम तत्पर आहे. त्यांचे फील्डवरती पण येतात आपल्याला मार्गदर्शन करायला आणि त्यांचा खूप मला चांगला फायदा झालेला आहे.